नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये त्या ठिकाणी लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये एक न्यूज आलेली आहे की जी जिल्हा परिषदेची नोकर भरती आहे 2019 ची, तर त्या 2019 च्या नोकर भरतीमध्ये किंवा पदभरतीमध्ये त्या ठिकाणी 13,000 पदांना त्या ठिकाणी भरतीची जी प्रक्रिया आहे तर त्याच्यासाठी वाट मोकळी झालेली आहे. जो नुकताच त्या ठिकाणी जी आर आलेला आहे की त्याच्यामध्ये पदभरतीला वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे, तर त्या अनुषंगाने ज्या नोकर भरत्या 2019 पासून किंवा मे 2020 चा जो जी आर होता तर त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी निर्बंध लावण्यात आलेले होते. केवळ सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य विभागातील इतर पदभरतीला त्या ठिकाणी मंजुरी होती. आता मित्रांनो, विचार जर केला तर 2019 मध्ये त्या ठिकाणी जवळपास 20 लाख पदवीधरांनी म्हणा किंवा नोकरीसाठी ज्यांना म्हणजे जे बेरोजगार तरुण आहेत तर अशा लोकांनी त्या ठिकाणी पदभरतीसाठी फॉर्म भरलेले होते. जवळपास 3 ते 4 हजार रुपये खर्चून म्हणजे विविध पदांसाठी शुल्क भरणा त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. तर 2019 ची जी पदभरती आता भविष्यामध्ये होणार आहे तर त्या भरतीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी बऱ्याचशा मित्रांचे काही प्रश्न आहेत की सर, 2019 मध्ये ज्या लोकांनी फॉर्म भरले केवळ त्याच लोकांना या पदभरतीमध्ये मुभा मिळणार का, किंवा नवीन लोकांना त्या ठिकाणी मुभा मिळणार का, किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी 2019च्या पदभरतीबाबत निर्णय होईल. तर याबाबत माझ्या मतानुसार मित्रांनो, जे 2019 मध्ये फॉर्म भरलेले उमेदवार आहेत तर त्यांना तर मिळणारच आहे संधी. त्याचबरोबर जे काही आरक्षणामध्ये ज्या जागा त्या ठिकाणी कन्वर्ट होतील ज्या पद्धतीने त्या ठिकाणी SC BC आरक्षण त्या ठिकाणी कोर्टाने रद्द केलं होतं, मग ती EWS मध्ये कन्वर्ट होईल वगैरे, तर अशा जागा ज्या रिक्त राहतील किंवा ज्या आरक्षणाच्या जागा त्या ठिकाणी असणार आहेत तर त्याच लोकांना त्या ठिकाणी नव्याने पदभरतीमध्ये फॉर्म भरण्यासाठी मुभा मिळणार आहे. त्याचबरोबर ही परीक्षा त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा GR त्या ठिकाणी आलेलाच आहे, तर ऑनलाईन परीक्षा ही निश्चित रूपाने त्या ठिकाणी होणार आहे. कारण शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी 3 कंपन्यांना शासनाने त्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात GR मध्ये निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, या ज्या परीक्षा भविष्यामध्ये होणार आहेत तर त्या ठिकाणी माझ्या माहितीनुसार 2019ची जी लोकं होते तर त्यांना ती मुभा मिळणार आहे. त्याचबरोबर आरक्षणामध्ये ज्या खुल्या प्रवर्गातील किंवा जे EWS कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांच्या जागा ज्या जागा म्हणजे नव्याने त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत तर त्याच लोकांना ज्या कन्वर्ट होतील जागा तर त्याच प्रवर्गातील लोकांना नव्याने फॉर्म भरण्यासाठी मुभासुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. अशा पद्धतीने एक नियोजन त्या ठिकाणी शासन करत आहे. मित्रांनो, मी मागील व्हिडिओमध्ये बोललो होतो की जूनपर्यंत जिल्हा परिषदेची त्या ठिकाणी जाहिरात येण्याची शक्यता आहे. आता आपण बघूया कधीपर्यंत ही घडामोड त्या ठिकाणी होती, परंतु जी बातमी त्या ठिकाणी लोकसत्ता वर्तमानपत्रात आलेली आहे तर त्यामध्ये तथ्य आहे. 13,000 पदांबाबतची जी काही न्यूज तुम्ही वाचलेली आहे तर निश्चितपणे जिल्हा परिषदेची त्या ठिकाणी पदभरती ही 2019ची पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहे. त्याचबरोबर याबाबतीत एक वेबसाईटसुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. लवकरच ती वेबसाईट देखील पदभरतीचे ज्या पद्धतीने फॉर्म सुटतील किंवा ज्या पद्धतीने पदभरतीचे निर्देश राहतील त्या पद्धतीने ती वेबसाईटसुद्धा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या आजपासून किंवा या व्हिडिओ ऐकल्यापासून मित्रांनो, पुढील 2 महिने आपला सतत अभ्यास सुरू ठेवा, सातत्य ठेवा आणि चांगली कडी मेहनत घ्या, कठोर परिश्रम घ्या, जेणेकरून तुम्हाला यश मिळेल. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद.